काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे भाजप आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप नेते आक्रमक झालेत. भाजपकडून आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. तर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील नाना पटोले यांच्या विरोधात आक्रमक झालेत. नितीन गडकरी यांनी ट्विट करून नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. भाजप नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. भाजपकडून आज राज्यभरात आंदोलनं देखील केली जाण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांनी देखील नाना पटोले यांच्याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी नितीन गडकरी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.